जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषि कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र। सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नमस्कार, मी सुनील शिंदे, जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। आपण घेतो दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा। दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदे सरकार महाराष्ट्रातील जनतेला मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। नागपूर ते शिर्डी या महामार्गाचं उद्घाटन गेल्या 1 मेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होतं, पण काही कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आला। त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शुभारंभ लांबणीवर पडला। आता हा शुभारंभ होण्याचे संकेत मिळत आहेत। नागपूर ते मुंबई हा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग असेल। 10 जिल्हे 26 तालुके आणि आसपासच्या 392 गावांना हा मार्ग जोडतोय, तर याची गती मर्यादा 150 किलोमीटर आहे। त्यामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर आता फक्त 8 तासात कापले जाणार आहे, तर मुंबई ते औरंगाबाद प्रवासाचा कालावधी 4 तास आणि औरंगाबाद ते नागपूर 4 तास असा वेळ लागणार आहे। या मार्गामुळे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोर, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, वर्धा तसंच जालना कोरडे बंदर आणि मुंबईच्या JNPTला हात जोडला जाणार आहे। जागर जनस्थानसाठी राजेश जाधव, नाशिक। नाशिक जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत असून शहरात काही भागात पाऊस सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यातील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अजूनही पावसाची संततधार कायम आहे। काही ठिकाणी कमी तर अधिक पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील धरणे तुर्तास तरी पूर्ण क्षमतेने भरलेली आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे मुख्य धरण अर्थात गंगापूर धरण ही पूर्ण क्षमतेने भरलेले असून त्या भागामध्ये अजूनही पावसांची संततधार कायम आहे। तर अजूनही या भागामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून रात्री 8 वाजता 1000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी राजेश जाधव, नाशिक। बेडाकुंडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांना बाहेरील ओट्यावर बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत दखल घेत अतिदुर्गम भागातील शिक्षणाची फरफट थांबवावी अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांनी आता केली आहे। बेडाकुंड तालुक्यातील पाटलीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या अपुऱ्या वर्ग खोल्यांमुळे तसंच येथील सोयीसुविधेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय। शाळेच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे या ठिकाणच्या शैक्षणिक व्यवस्थेचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आलाय। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला, मात्र ज्या पवित्र ठिकाणी बसून विद्यादान आणि विद्यार्जन करायचे असते ते बेडाकुंड येथील विद्यामंदिर मोडक्या तोडक्या अवस्थेत असल्याने खेड्यापाड्यातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परवड होते। प्राथमिक शिक्षणाच्या पायावरच विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते, मात्र खेड्यापाड्यात पुरेशा इमारतींअभावी दर्जेदार शिक्षणाबाबत यामुळे प्रश्नचिन्ह उभं राहतंय। शाळा इमारतीत शालेय क्रीडांगणासह भौतिक सुविधांची नितांत आवश्यकता असते, मात्र बेडाकुंड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत क्रीडांगण तर नाहीच नाही, पण शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत पुरेशा वर्गखोल्या नसल्याने वरांड्यात बसण्याची वेळ आली आहे। तसंच 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांना कायमच वरांड्यात बसूनच शिक्षण घ्यावं लागतंय, त्यामुळे अध्ययन आणि अध्यापनात निरसता आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा उत्साह कमी होताना दिसतोय। शासन तसंच प्रशासनाने शिक्षणाचा अधिकार कायदा 2009च्या निकषाप्रमाणे व्यवस्थित विचार करून लवकरात लवकर बेडाकुंड जिल्हा परिषद शाळेला वर्गखोली मंजूर करून द्यावी, अन्यथा नवीन वर्गखोल्या मंजूर होईपर्यंत शाळेस टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ तसंच युवकांनी दिलाय। जागर जनस्थानसाठी सुधीर कुमार ब्राह्मणे, अक्कलकुवा। तर नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रारदाराचा जमा केलेला ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 35,000 रुपयांची लाच मागणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचत अटक केली आहे। नांदगाव पोलीस ठाण्यातील 2 लाचखोर पोलिसांवर नाशिकच्या अँटी करप्शन ब्युरो अर्थात ACBने कारवाई केली असून फिर्यादीचा ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 35,000ची लाच मागणाऱ्या सुरेश पंडित सांगळे तसंच अभिजित कथरू उगल मुगले या दोघांना अटक करण्यात आली आहे।
या दोघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे. नांदगाव तालुक्यात अवैध धंद्यांचा मोठा सुळसुळाट झाला असून पोलीस आर्थिक लाभापोटी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून आता केला जातोय. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, नांदगाव. तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदानाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडून ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय. नाशिक जिल्हा परिषदेच्या काही नियमबाह्य कामे होत आहेत, तसंच काही विभागांकडून जनतेला योजनांपासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप करत याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी नाशिक तालुक्यातील वंजारवाडी येथे पती पत्नीच्या घराची भिंत पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, मात्र प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप दत्तू बोडके यांनी केलाय. तसंच वेगळ्या विभागांचा निधी वापरून जिल्हा परिषद सियोनच्या घरावर 30 लाख रुपयांचा खर्च केल्याचंही त्यांनी म्हटलंय. निष्क्रिय अशा प्रशासनाच्या विरोधात, म्हणजे असं प्रशासन जे त्यातले काही विभाग जे सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे सतत दुर्लक्ष करतात, काही विभागामध्ये नियमबाह्य कामे चालतात, तसेच अनेक जिल्ह्यामध्ये आपण बघतो ज्या गरीब सामान्य जनतेला शासकीय योजनांचा लाभ पाहिजे त्यांना वंचित ठेवण्याचं काम या प्रशासनाकडनं सतत केलं जात आहे आणि त्या या प्रशासनाचा निषेध म्हणून आज आम्ही नाशिक जिल्हा शहरातील सर्व प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने निषेध आंदोलन केलेलं आहे. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग नक्की काय काम करतो असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलाय. हे सर्व अनागोंदी प्रकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चालू असल्याचा आरोप करत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एकतर राजीनामा द्यावा किंवा 1 महिन्याच्या आत कारभार नियंत्रित करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. जर हा अनागोंदी कारभार नियंत्रित झाला नाही तर जिल्हा परिषद भवनावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दत्तू बोडके यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं दिलाय. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. नाशिकमध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र ही कारवाई करताना आता पोलिसांना ई चलन यंत्राचा वापर करणे अनिवार्य आहे. नाशिकमध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र ही कारवाई करताना आता पोलिसांना ई चलन यंत्राचा वापर करणे अनिवार्य आहे, अन्यथा वाहतूक पोलिसांनाही दंड भरावा लागू शकतो. याबाबत अलीकडेच राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगल यांनी राज्याच्या वाहतूक शाखांना लेखी आदेश दिलेत. यामुळे ई चलन यंत्राचा वापरावर शहर वाहतूक पोलिसांकडून भर दिला जातोय. वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाईसाठी ऑनलाईन प्रणालीचा अवलंब करण्यात येतोय, मात्र अनेकदा रस्त्यावर कधी ई चलन नसल्यास वाहतूक पोलीस मोबाईलद्वारे नियमभंग करणाऱ्या वाहन चालकाच्या वाहनाचा क्रमांकाचा फोटो काढतात. मात्र आता पोलिसांना असं करता येणार नाहीये, कारण अप्पर पोलीस महासंचालक सरंगल यांनी याबाबत आदेश काढलेत. वाहतूक पोलीस प्रोटोकॉलचा भंग केल्यास कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. जागर जनस्थानसाठी आकाश भालेराव, नाशिक. गेल्या 2 वर्षांपासून कायम चर्चेत असलेला गौण खनिज विभाग पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांचे गौण खनिज विभागाचे नियमित कामकाज आणि गौण खनिज संदर्भाचे अपील चालवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःकडे घेतले, तसे आदेशही मंगळवारी देण्यात आले. जिल्हा प्रशासनातील गौण खनिज विभाग पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आता मात्र याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःकडे घेतले असून तसे आदेशही कार्यान्वित केलेत. आता या विभागाचं कामकाज गौण खनिज विभागाकडून तसंच संजीका उपजिल्हाधिकारी प्रशासनाकडून आता ते सर्व अधिकार थेट जिल्हाधिकारी यांच्याकडेच आलेत. गौण खनिज विभागाच्या फाईल निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत गौण खनिज विभागाच्या फाईल निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्या जात होत्या. या फाईलचा प्रवास कमी करण्याच्या नावाखाली त्या थेट गौण खनिज विभागाकडून थेट अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात कपात केली होती. आता जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार स्वतःकडे ठेवलेत, त्याचे पडसाद आता उमटू लागले असून अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक, साठवणूक याबाबत कनिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या आदेशाविरुद्ध अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल होणाऱ्या अपिलांचं पुनर्निरीक्षणाचं कामकाज हे देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत चालवण्यात येईल असंही या आदेशात नमूद केलंय. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. या बातमीसोबत वेळ झाली का ब्रेकची, आपण पाहत राहा जागर जनस्थान. प्राणात हिलिंग ट्री हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मल्टीथेरपी सेंटर असून विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांगांसाठी तसंच सर्वांगीण आरोग्याकरता सुसज्ज थेरपी सेंटर आहे. येथे अॅनिमल असिस्टेड थेरपी फॉर चिल्ड्रन स्पेशल नीड्स आहे. श्रवण तपासणी व श्रवण यंत्र फिटिंग व स्पीच थेरपी, फिजिओ व ऑक्युपेशनल थेरपी, योगा व रिहॅबिलिटेशन.
केसांसाठी व त्वचेच्या रोगांकरता होमिओपॅथिक उपचार, सर्वांसाठी नाडी परीक्षण व उपचार, मानसिक तणावासाठी ॲरोमाथेरपी, पंचकर्म सेंटर सुसज्ज व सर्व सोयींनी उपयुक्त, सर्व रुग्णांकरता तपासणी व उपचारावर 20% सूट, अपॉइंटमेंट बेसिस ओनली। पत्ता: प्राणादे हिलिंग ट्री, फर्स्ट फ्लोर, आनंद कुंज अपार्टमेंट, अपोजिट शंकराचार्य न्यास, नियर ओल्ड गंगापुर नाका, गंगापुर रोड, नाशिक। मोबाइल 8010179220। सुरक्षा आपली जबाबदारी, ट्रिपल एस सिक्युरिटी बाउन्सर्सची। आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट, मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, कोलाराम कॉलनी, नाशिक। 422-002, दूरध्वनी 02-53-2-31-50-52, गणेश 7218-65-600। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। गरुड से करियर अकॅडमी। गरुडझेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य अमुसे हो खास। भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल। विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल। पोलीस भरती प्राणात हिलिंग ट्री हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मल्टीथेरपी सेंटर असून विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांगांसाठी तसंच सर्वांगीण आरोग्याकरता सुसज्ज थेरपी सेंटर आहे। येथे ॲनिमल असिस्टेड थेरपी फॉर चिल्ड्रन स्पेशल नीड्स आहे। श्रवण तपासणी व श्रवण यंत्र फिटिंग व स्पीच थेरपी, फिजिओ व ऑक्युपेशनल थेरपी, योगा व रिहॅबिलिटेशन, केसांसाठी व त्वचेच्या रोगांकरता होमिओपॅथिक उपचार, सर्वांसाठी नाडी परीक्षण व उपचार, मानसिक तणावासाठी ॲरोमाथेरपी, पंचकर्म सेंटर सुसज्ज व सर्व सोयींनी उपयुक्त, सर्व रुग्णांकरता तपासणी व उपचारावर 20% सूट, अपॉइंटमेंट बेसिस ओनली। पत्ता: प्राणादे हिलिंग ट्री, फर्स्ट फ्लोर, आनंद कुंज अपार्टमेंट,
अपोजिट शंकराचार्य न्यास नियर ओल्ड गंगापुर नाका गंगापुर रोड नाशिक। नमस्कार, ब्रेक नंतर आपलं स्वागत। ती आणि ती वेल्डन बेबी चित्रपटाच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पिक्चर्स LLP आणि गूजबम्स एंटरटेनमेंट पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट घेऊन येतोय। विक्टोरिया असं या चित्रपटाचं नाव असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। पुष्कर जोग सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला विक्टोरिया या चित्रपटाचं बहुतांश शूटिंग स्कॉटलंड मध्ये झाले। हिरा सोहेल ही अभिनेत्री या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करते। जीत अशोक आणि विरजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण करताय, तर चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद ओंकार गोखले, जीत अशोक आणि विरजस कुलकर्णी यांनी लिहिलेत। तसंच अभिनेता पुष्कर जोग यांचा सोनाली कुलकर्णीसह हा तिसरा चित्रपट आहे। यापूर्वी ती आणि ती, तमाशा लाईव्ह हे दोन चित्रपट त्यांनी केलेत। आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत। तर रहस्यमय कथानक असलेला हा चित्रपट येत्या 16 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। जागर जनस्थानसाठी राजेश जाधव, नाशिक। तर नाशिक महापालिका बस सेवा सध्या सुसाट सुटली आहे। प्रवासी संख्या वाढत असल्या कारणाने सिटीलिंकच्या वतीनं 3 नवीन मार्ग सुरू करण्यात आले। तर या 3 मार्गांवरील बस फेऱ्यांमध्ये वाढ होणार असल्याची माहिती कंपनीकडून आता देण्यात आली आहे। महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थातच सिटीलिंकच्या वतीनं प्रवासी संख्येचा विचार करता काही नवीन मार्ग सुरू करण्याबरोबरच काही मार्गांवरील बस फेऱ्यांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे। यामध्ये नवीन CBS ते कोणार्क नगर संकलेच्या सोसायटी मार्गे निमाणी अमृतधाम हा नवीन मार्ग सुरू करण्यात आलाय। या मार्गावर सकाळी 6:10 वाजेपासून 8:45 पर्यंत एकूण 20 बस फेऱ्या होणार आहेत। तर नवीन CBS ते पार्क साइड मार्गे अमृतधाम, विडी कामगार नगर हा देखील नवीन मार्ग सुरू करण्यात आलाय। या मार्गावर सकाळी 6:10 वाजेपासून 7:50 पर्यंत एकूण 18 फेऱ्या होणार आहेत। नवीन CBS ते मोहाडी मार्गे मसरूळ, वरवंडी, शिवनई तसंच आंबे या नवीन मार्गावर 2 बसेस उपलब्ध करून देण्यात आले असून सकाळी 5:30 वाजेपासून ते 6:35 वाजेपर्यंत एकूण 16 फेऱ्या होणार आहेत। जागर जनस्थानसाठी श्रुती सापनर, नाशिक। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात सध्या राज्यात लंपी या जनावरांच्या रोगानं थैमान घातले असून आतापर्यंत 14 पशूंना लंपी या रोगाची लागण झाल्याचं समोर येत असून त्यातील 7 पशु रोगमुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एकूण 17 पशु वैद्यकीय दवाखाने असून त्यामध्ये देखील अनेक जागा रिक्त असल्याने प्रशासनावर कामाचा ताण आल्याचं दिसतंय। तालुक्यात एकूण 1,30,491 पशुधन असून यामधील 10,835 पशुधनांना लसीकरण करण्यात आलंय। यापुढे लसीकरणात कशी वाढ होईल याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर सर्व पशुधनांना लसीकरण केले जाईल आणि शेतकऱ्यांनी देखील यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याची माहिती पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्ता गाडे यांनी दिली आहे। लंपीचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्याच अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये सुद्धा सुरुवातीच्या कालावधीमध्ये जळगाव, अकोला, पुणे आणि आता आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा लंपी रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। ह्या लंपी रोग हा विषाणूजन्य आजारातला आहे आणि हा आजार जो आहे तो प्रामुख्यानं बाधित जे इन्फेक्टेड म्हणजे बायटिंग फ्लाईज आपण जे म्हणतो चावणारे माशा, गोमाशा, डास यांच्यापासून बाधित जनावराला चावून त्याच माशा ह्या निरोगी जनावराच्या अंगावर बसून चावल्यामुळे याचा हा आजाराचा प्रसार होतो। तर याच्यामध्ये प्रामुख्यानं हा प्रसार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला गोठा स्वच्छ ठेवावं, गोठ्याचं निर्जंतुकीकरण करावं आणि अशा रोगाच्या संदर्भात आमचे जे सर्व तालुक्यातले पशुवैद्यकीय दवाखाने आहेत, या तालुक्यामध्ये एकूण 17 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत। सर्व दवाखान्यामध्ये आमचे पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक हे कार्यरत आहेत। हा आजार गोचिड, माशी, डास यांच्या चाव्याने पसरत असतो। तत्काळ जर उपचार केले तर जनावरे 3 ते 4 दिवसात बरे होतात, त्यामुळे या आजाराचा प्रसार होण्याचा धोका आता कमी झालाय। जागर जनस्थानसाठी गणेश कवीटकर, श्रीगोंदा। सध्या जिल्हाभरात लंपी आजाराने डोकं वर काढलं। या आजारामध्ये अनेक जनावरे दगावलीत। शेतकऱ्यांना जोड व्यवसाय तसंच शेती कामात महत्वाची भूमिका बजावणारे जनावरं आता संकटात सापडलेत। जिल्हाभरातील बहुतांश जनावरं लंपी नावाच्या आजाराने ग्रासले असून त्यात अनेक जनावरे ही दगावली आहेत। अगोदरच शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले असून अतिवृष्टीमुळे शेतीतील पिके पाण्याखाली आहेत। त्यात जोडधंदा म्हणून शेतकरी बांधवांना त्यांच्याकडील जनावरांच्या माध्यमातून संसार चालवण्यासाठी थोडी मदत होत होती, पण आता या लंपी आजाराने तीही हिसकावली आहे। या आजारांमध्ये जनावरे मोठ्या प्रमाणात दगावल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी हा मोठ्या संकटात सापडलाय। त्यामुळे अशा संकटात शासनाने शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी तत्काळ मदत करणे गरजेचं आहे।
दगावलेल्या जनावरांच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना जनावरांच्या बाजारभावाने मदत मिळावी, तसंच आजारग्रस्त जनावरांचं लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात यावी. जिथे मनुष्यबळ कमी पडते तिथे जनावरांच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदतही तत्काळ करण्यात यावी, असे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आलंय. जागर जनस्थानसाठी गोपाळ ठक, अकोला. तर पुणे नाशिक अतिजलद रेल्वे मार्गासह महारेलच्या वतीनं सुरू असलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. दरम्यान पुणे नाशिक अतिजलद रेल्वे मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. पुणे नाशिक अतिजलद रेल्वे मार्ग हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. एकूण 235 किलोमीटर असलेला हा मार्ग पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र याबाबत केंद्राकडून हिरवा सिग्नल मिळणे बाकी होते, परंतु मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत एक पाऊल पुढे जाऊन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी थेट संपर्क साधून या रेल्वे मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्याची विनंती केली आहे. त्यावेळी याबाबत लवकरच बैठक घेऊन प्राधान्याने हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून देण्यात आलं. 16,039 कोटींचा असणाऱ्या या प्रकल्पात राज्याचा 3,273 कोटींचा हिस्सा असून त्यात तत्वत मान्यता दिली आहे. आता या प्रकल्पाची मंजुरी घेऊन प्रत्यक्ष याचे काम सुरू करण्यास शिंदे फडणवीस सरकार कितपत यशस्वी ठरते हे पाहणे आता औत्सुक्याचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी राजेश जाधव, नाशिक. श्रीगोंदा बस स्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधील दागिने चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये 3 महिलांचा समावेश असून त्यांच्याकडून 2,50,000 रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले. श्रीगोंदा बस स्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्स मधील दागिने चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. 4 आरोपींना यामध्ये अटक करण्यात आली असून आरोपींमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. 5 ऑगस्ट रोजी लोणी व्यंकटनाथ येथील अर्चना खलाटे या मिरजगाव येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी निघाल्या होत्या. दुपारी 3 वाजेच्या सुमारास बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधील 5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. श्रीगोंदा पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास 20 ठिकाणचे CCTV फुटेज तपासण्यात आले, मात्र आरोपी सापडले नाही. ऑगस्ट रोजी बस स्टँड श्रीगोंदा या ठिकाणी एक महिला बसमधून प्रवास करत असताना गर्दीमध्ये त्याच्या सोबत असलेल्या पिशवीमधील दागिने सोन्याचे कुठेतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. त्या संदर्भात पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदार त्याचप्रमाणे CCTV फुटेज सगळे शहरांमधले आमच्या टीमच्या स्टाफने चेक केले. ते तांत्रिक तपासही त्यामध्ये करण्यात आला आणि आम्हाला मिळालेल्या माहितीवरून आणि केलेल्या सगळ्या तपासावरून शेवगाव या ठिकाणी गुन्हेगार वस्तीवरील काही संशयित महिला आणि पुरुष यांनी सदरचा गुन्हा केला असावा असा संशय बळावल्याने त्या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन आमच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचं एक पथक या गुन्ह्याच्या तपासावर लक्ष केंद्रित करून होते. संशयित आरोपी हे शेवगाव भागातील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकानं त्या परिसरात जाऊन कोम्बिंग ऑपरेशन राबवत 3 महिला आरोपींना ताब्यात घेतलंय. तर आरोपी लखन काळे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलंय आणि पोलीस तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन चोरीतील मुद्देमालही काढून दिलाय. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे, महिला पोलीस छाया मस्के, लता पुराणे यांच्या पथकाने केली आहे. जागर जनस्थानसाठी गणेश कवीटकर, श्रीगोंदा. तर नाशिक मनपा प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात या मागणीसाठी मनपा प्राथमिक शिक्षकांच्या समन्वयक समितीतर्फे नाशिक रोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आलंय. दत्तमंदिर रोड येथील महापालिका शाळा क्रमांक 125 येथून आमदार सुधीर तांबे, गुरमित बग्गा, संभाजी मोरुसकर, सलीम शेख, कविता कर्डक, प्रताप मेहरोलिया यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला सुरुवात झाली. शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा आल्यावर उपसंचालक VB चव्हाण यांना निवेदनही देण्यात आले. शनिवारी फेब्रुवारी 2020, फेब्रुवारी 2021 तसंच जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीतील शिक्षकांचं वेतन अनुदान मिळालेलं नाही, तर सेवानिवृत्त शिक्षकांना दरमहा पेन्शन अनुदान देखील कमी येत आहे. 30 लोकांचा आशीकरण निधी अद्याप दिलेला नाही. 2 वर्षांपासून महागाई भत्ता नाही.
वरिष्ठ वेतन श्रेणी तसंच निवड श्रेणी फरक रक्कम देण्यात यावी. 2015 ची वैद्यकीय बिले, रजा पुरवणी बिले देण्यात यावी. 7व्या वेतन आयोगाचा 3रा हप्ता तसंच सेवानिवृत्त शिक्षकांची पहिली 3 थकीत हप्ते त्वरित द्यावे अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.